सर्व आणि मी बोलले होते ना तुम्हाला की मी परत व्हिडिओ टाकणार आहे, कारण काल पण गॅप झाला, मग आज गॅप व्हायला नको. परत सकाळी मी एक व्हिडिओ टाकला, तो असाच आपला गप्पा मारण्यात, असंच थोडंफार इकडचं तिकडचं सांगण्यात गेला. तर आता घरी आले होते, तर म्हटलं की तुमच्याशी बोलून घ्यावं आधी, नंतर मग आपलं चलते रहो काय म्हणतात त्याला संसाराचा गाडा. घरी आले की भणिगा सी करते करते कर, तर सगळं आवरायच्या आधी मी ना आल्यावरती ना ज्वेलरी वगैरे हे ते फक्त काढून ठेवत असते कानातले वगैरे, खूप असं हे होऊन जातं मला. आणि केस तर माझे सारखे वरती बांधलेले असतात, मला मोकळे केस अजिबात आवडत नाही. मी तेवढ्या पुरते कुठं काही हे असलं ना तेवढंच ठेवते, बाकी नाही ठेवत मी. तर असू द्या, हे आपलं चालतच राहते. मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगते, पुढचा प्रवास सांगते. तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या या भागामध्ये, प्रवास जेवणाच्या भागामध्ये. आणि मी सगळ्यांना तुम्हाला सांगितलंच आहे की मी हे एक दुःख म्हणून नाही सांगत आहे, फक्त एक माहिती असावी की वेळ ही होऊन जाते आणि निघून जाते. आणि त्याच्या आणि मी तुम्हाला सांगते, तर चला सुरुवात करूया. लास्ट याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तिला चक्कर आली, ॲडमिट केलं, मग तेव्हा तिचा 6वा वगैरे महिना संपत आला होता, म्हणजे ऑलमोस्ट आणि 7वा लागणार होता. तर डॉक्टर बोलले की तू टेन्शन घेऊ नको, मला माहिती आहे तुला कसलं टेन्शन आहे ते, तुला जर ते ह्याचं टेन्शन असेल मुलाचं तर त्याच्यावरती असं टेन्शन घेऊन काहीही होणार नाही. तुला व्यवस्थित तुला जपावं लागेल, बाळाला जपावं लागेल, आणि त्याच्यानंतर डिलेवरी झाल्यानंतर तुला जी काही ट्रीटमेंट करायची आहे तू करू शकते. पण आता टेन्शन घेऊन काय होणार आहे, तुझ्याही जीवाला धोका आहे, बाळाचे जीवाला धोका आहे, आणि बाकीच्यांना पण उगाच तुझ्या मिस्टरांना घरचे जे नातेवाईक आहेत त्यांना वगैरे असं उगाच टेन्शन देऊ नकोस. तर त्याच्यामुळे मग मी म्हणजे सॉरी त्याच्यामुळे मग मी तुम असं काहीतरी विचार येतं, त्यामुळे मग तू शांत राहा, व्यवस्थित खात पीत जा, आणि बाळाचं जे काय काळजी आहे गोळ्या वगैरे औषधं व्यवस्थित घे. तिला गोळ्या घ्यायला अजिबात आवडत नव्हतं, गोळ्या तर घेतच नव्हती ती, आणि दूध तर तिला अजिबात आवडत नाही, अजिबात म्हणजे अजिबातच आवडत नाही. दुधात ती मिसळून जी पावडर दिली होती ना, तिथे 2-3 डबे ते काय फेकूनच दिले, असं फेकून दिले. तर मिस्टर बोलायचे एकदाचा किस्सा सांगते तुम्हाला, असंच दुधावर गोळ्या घ्यायच्या होत्या. मग तिच्या मिस्टरने काय केलं, तिथं राग लावलं आणि दूध दिलं. तिने जसे गोळ्या दूध दे जेवढं हे केलं तसंच लगेच रिटर्न काढलं. तर तेव्हापासून ते तिला दूध देतच नाही, बाई तू नको, तू पाण्यासोबत घे, कशी घे पण गोळ्या घे, दूध पिऊ नको. तर असं हे झालं होतं. मग तेव्हा ॲडमिट केलं, तिथंच जास्त काही नाही, स्ट्रेस होता थोडासा आणि हे होतं त्याच्यामुळे ॲडमिट केलं. आणि मग घरी आणलं, मग तिचा जॉब झाला चालू. परत डॉक्टर काही बोलले नाही, पण त्यांचं असं म्हणणं होतं की तू आता आराम करावा, तुझ्याच्यानं होणार पण नाही, आता तुला 7वा महिना लागणार आहे. तर ती म्हणले ठीक आहे, जोपर्यंत होते तोपर्यंत करते आणि त्याच्यानंतर मग बघूया पुढचं. तर डॉक्टर म्हणले ठीक आहे चालेल. मग त्याच्यानंतर जेव्हा ती चक्कर येऊन हॉस्पिटलमध्ये जेव्हा हे झालं होतं, ऑपरेशन झालं होतं, त्यानंतर मग परत तेव्हापर्यंत अजून काही तसा इन्सिडेंट झाला नव्हता, तो एक फर्स्ट इन्सिडेंट होता म्हणजे अबॉर्शनचा. त्याच्यानंतर मग काही एखाद महिन्यात काही आलं नाही तसं पेशंट की काही डिलेवरी वगैरे. नवीन याच्यामध्ये जास्त रिस्क घेत नाहीत लोक लगेचच, थोडंसं साहजिकच आहे ना, आपल्याला जिथं अनुभव आलेला असतो ज्या गोष्टीचा, जे लोकांना अनुभव असतो किंवा खूप दिवसाचा असं तिथंच जातात. आणि असे बरेच केसेस झालेले आहेत की जिथे म्हणजे बाळाला पण प्रॉब्लेम, आईला पण प्रॉब्लेम, त्याच्यामुळे डिलेवरी म्हटली की थोडंसं हेच असतं. तर डिलेवरीचं वगैरे पेशंट काही आलेलं नव्हतं, आणि ते हॉस्पिटलला झालेच किती दिवस होते की डिलेवरीचं पेशंट लगेच येईल, तेव्हाच मला सांगितलं ना. तिचं जॉब पण नवीन आणि ते ठिकाण पण नवीन झालेलं असं होतं. तर साधे जे काही पेशंट असायचे ते यायचे, मग काय करायचे जेव्हा पेशंट नसायचे तेव्हा काहीतरी आपलं असंच लिहत बसायचे. रायटिंग करायला खूप आवडायचं तिला, तर लिहत बसायची ती आणि काय लिहायचं आपलं वहीत जे काही असेल ते, पुस्तकात जे काही असेल ते छंद लिहायचा छंद खूप होता. आणि
त्याच्यानंतर लिहायचं, असंच लिहित बसायचं, काहीतरी आवडायचं खूप लिहायला. जेव्हा अभ्यास करायचा होता तेव्हा तर केला नाही, आणि नंतर वेळ गेल्यावर तेव्हा लिहित बसायची. जेव्हा स्कूल चालू होती तेव्हा प्रत्येकाच्या सगळ्या सब्जेक्टचे वेगवेगळे बुक्स असतात, ही बाई काय करायची, सगळ्या बुक्समध्ये सॉरी एकाच बुक्समध्ये सगळ्या सब्जेक्ट लिहून टाकायची. वह्या पण असायच्या आणि कंटाळा काय करणार. त्याच्यामुळे सांगते की जी वेळ आहे ती वेळ सांभाळा, त्याच्यानंतर मग हे येत नाही. तर असं बाईचं चालू होतं कारनामे. नंतर बसायची आपली लिहत, वाटायचं की आता आपण हे करावं ते करावं ते करावं, पण काय काय करणार ना. घरचं पण करायचं होतं, शिकायचं पण होतं, जॉब पण करायचा होता, पण आणि पैसे पण नव्हते. एवढ्या सगळ्या गोष्टी कशा करणार ना एकत्र. तर असं सगळं होतं. कॅमेरा सेट करायला ना जरा जास्तच हे जातो माहिती का, होतच नाही सेट लवकर. तर असं सगळं होतं. काय शिकायचं राहून गेलं, म्हणत होती की नर्सिंग करणार, डान्स क्लास जॉईन करणार, फॅशन डिझायनिंग करणार, पण काही करता आलं नाही, वेळ होऊन गेला, नाही करता येतं काही, खूप हे होतो. आणि आजकालच्या पोरांना ते समजत नाही, त्यांना असं वाटतं की आहे आपले मम्मी पप्पा करतायत आपल्यासाठी, पण आपण स्वतः केलेलं एक वेगळं असतं. आई वडील तर काय त्यांचं कर्तव्य पूर्ण करतातच, तो तर काही विषयच नाही आहे, पण स्वतः केलेलं एक हे असतो, रुबाव असतो स्वतःचा, की आपण करून दाखवलं काहीतरी माणसाने. थोडंसं मोठेपणाचं बोलते, माणसाने या जगात जन्म घेतल्यावरती, या पृथ्वीवर जन्म घेतल्यावरती स्वतः काहीतरी करून दाखवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. काही काहींची नसती परिस्थिती तरी पण ते होतात, आणि काही काहींची परिस्थिती असून पण ते त्या संधीचा उपयोग घेत नाही. आता आमचे साहेबच बघा ना, छोटे साहेब, त्यांना एवढं मी ओरडते इतकं समजावून सांगते पण काही डोक्यात बसत नाही. आता ते जेव्हा मी नाही जाऊन देणार म्हणा तसं, पण काय करणार, त्याला कळतच नाही तसं म्हणा अजून हे आहे तो. ठीक आहे, आपण आपलं कर्तव्य पूर्ण करायचं, बाकी सगळं बघतो काय करायचं. त्याला बुद्धी द्यायची की नाही द्यायची हे खूप मागं लागते त्याच्या, असं वाटते माझ्यासोबत झालं असं व्हायला नको. मी जसा वेळेचा उपयोग केला नाही, मला पण भरपूर काही करायचं होतं पण करताच आलं नाही. जाऊ द्या. तर असा तिचा डेली रुटीन चालू झाला. परत आपलं जॉबवर जायचं यायचं, थोडंसं काय मशीन काम तर तेव्हा बंद केलेलं होतं, पण तिला असा डाऊट होता, तेव्हा ग्रहण तर पडलेलं नव्हतं, तर तिला असा डाऊट होता की मशीन काम केल्याने झालं की काय. पण मशीन काम केल्याने डॉक्टरांना विचारलं तर मशीन काम केल्याने असं होत नाही म्हणले, मशीन काम केल्याने असं होत नाही म्हणले. आणि तिने तर मशीन चालवलंच नव्हतं. तिला एक दोन ब्लाऊज शिवायचे होते तेव्हा, पण ते तिने ना हाताने असं फिरून फिरून शिवले होते. हाताने ते नसते का वरचं, तसं नसतं, पायडल नाही मारायची, फक्त हाताने फिरून शिवायची. तर तसं केलं होतं. आणि अनुवंशिक त्यांच्या घरामध्ये त्यांचे काहीतरी मिस्टरांचे बाबा वगैरे काहीतरी होते, पण त्यांचं बरेच दिवसानंतर आणि एवढं रेअर नव्हतं. आता काय माहिती कशाने झाले होते ते पाय, असे ती पण काळजी खूप होती. एक आता असं धकधक 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 चालू होतं, काय कसं होणार आहे, कसे असणार आहे पाय, चालणार आहे की नाही, हे खूप खूप मोठा प्रश्न होता. असो इथं थांबूया आता. थोडंसं असं बोरिंग बोलले असेल तर सॉरी, तुम्हाला बोर झालं असेल तर. आणि ह्याच्या पुढचं आपण बघूया पुढच्या भागामध्ये, आणि तिथं भेटूया. तर आता इथेच थांबूया, आणि बाकी सगळे जे काही अभ्यास वगैरे कोणी करत असेल मुलं बिलं, आणि अभ्यास करा चांगला. मला तर असं वाटतं की मी अजून परत शाळेत जावं आणि चांगलं मन लावून शिकावं, पहिलीपासून जावं. जेव्हा माझा ओम अभ्यास करतो तर मला असं वाटतं मी आता लक्ष देऊन ऐकते असं कशाचा अर्थ. आणि एक दोन वेळा तर मीसच विचारलं, आप पढते हो या ओम पढता है, तो आप क्यों पूछते हो, ओम क्यों नहीं पूछता. मला डाऊट येते तो गप्प बसतो. ठीक आहे, चला बाय सगळ्यांना. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.